हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल आरतीज केक्स एंड क्लासेस। आज तुम्ही ह्या नवीन केकची डिझाईन बघत असाल, तर ही डिझाईन कशी करायची हे मी दाखवणार आहे। यासाठी मी इथे एक बटरस्कॉच केक बनवून घेतलेला आहे। हाफ के जी केक आहे, तर ह्या 4 इंच टीनमध्ये मी बनवलेला आहे। यानंतर याचे 3 स्लाइस करून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे। याआधी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये या गोष्टी स्लोमध्ये दाखवलेल्या आहेत। तर यानंतर याला आपण शुगर सिरपनी सोक करायचे आणि त्यानंतर त्याला क्रीम लावले। यानंतर त्यावरती मी बटरस्कॉच सिरप घालते आणि ते सगळीकडे पसरवून घेते। आणि असेच प्रोसिजर आपल्याला परत दुसऱ्या स्लाइसवर देखील करायची आहे। तर अशा पद्धतीने मी हा केक पूर्ण करून घेते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच माझ्या चॅनलवर जाऊन पहा, अजूनही बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मी शेअर केलेले आहेत। माझे स्पेशल व्हिडिओ आहेत की डांडिया डॉल केक, त्याचबरोबर कॅमेरा केक, 2D कॅमेरा आपण केकवरती किंवा फॉन्डनवरती कसा ड्रॉ करायचा आणि तो केकवरती कसा प्लेस करायचा, या देखील गोष्टी मी खूप सुंदरपणे सांगितलेल्या आहेत। या केकला मी आता साईडला क्रीम लावून झालेला आहे। यानंतर मी त्याला स्क्रॅपर लावून घेतलेला आहे आणि आता वरची बाजू मी प्लेन करून घेते। तर अशा पद्धतीने हा केक आपला क्रीम लावून तयार आहे। तर यानंतर मी इथे न्यूट्रल जेल घेतलेला आहे, त्यामध्ये 1-2 चमचे पाणी आणि मला पाहिजे हा येलो कलर, तर मी त्यासाठी त्यात येलो कलर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। यानंतर हे जेलवरून केकवरती घातलं आहे आणि आता पॅलेट नाईफने प्लेन करून घ्यायचं आहे। तर आता हा वरच्या बाजूने प्लेन झालेला आहे। मला हे ड्रिपिंग नको आहे, साईडला देखील प्लेन पाहिजे, त्यामुळे पॅलेट नाईफ साईडला देखील मी फिरवते। अशा पद्धतीने येलो कलर आपल्या केकला पूर्णपणे कवर केलेले आहे। यानंतर पायपिंग बॅगमध्ये मी न्यूट्रल जेलमध्ये रेड कलर आणि ब्राऊन कलर असं भरून मी 2 पायपिंग बॅग तयार केले आहेत आणि त्यांनीही मी अशा पद्धतीने डिझाईन काढते। तर असं डिझाईन काढत असताना जेलमध्ये जास्त पाणी घालायचं नाही, खूप कमी घालायचं, जेणेकरून ते जेल पातळ होणार नाही आणि इकडे तिकडे पसरणार नाही। तर आता हे मी ब्राऊन कलर झाला आहे आणि रेड कलरला दोन्ही बाजूनी बॉर्डर करून घेते आहे रेड कलरने। आणि यानंतर आपल्याला टूथपिकने हे डिझाईन काढायचं आहे। आता हे डिझाईन माझं झालं। यानंतर टूथपिक मी फक्त एका बाजूनी लाईनमध्ये फिरवते आणि आता दोन्ही बाजूनी ते फुलं आल्या पद्धतीने अशा पद्धतीने मी फिरवून घेते। तर आता हे डिझाईन बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने तयार झालेलं आहे। आणि अशाच प्रकारचं डिझाईन तुम्ही कसंही वापरू शकता, पूर्ण राऊंड केकला काढू शकता, एक लाईन साईडला काढू शकता, मिडलला काढू शकता, 2 लाईन्स काढू शकता, अशा पद्धतीने तुम्ही कसाही वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करू शकता। यानंतर मी बॉर्डर काढलेली आहे खालच्या बाजूला आणि आता वरच्या बाजूला देखील एक साईडला मी ही डिझाईन काढली आहे, तर दुसऱ्या साईडला मी क्रीमने ही बॉर्डर काढून घेते। जस्ट क्रॉस करत आली आहे ओपन स्टार नोझलनी आणि हे क्रॉसनी ही बॉर्डर आपली तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने हा आपला सुंदर केक तयार झालेला आहे। तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।